ते आले भेटले मनधरणी केली आणि निघून गेले। पण बहुजन विकास आघाडीची तीन मते कोणाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। जितेंद्र ठाकूर यांनी शेवटपर्यंत शिवसेना की भाजपा कोणत्या उमेदवाराला मतदान करणार हे स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे। दिनांक 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आमदार मतदान करू शकतात। याबाबत हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। पवार साहेबांनी किंवा अजय साहेब मला फोन केला, पण मंत्री कोण दिसले नाहीत, विशेषतः एकनाथ शिंदे असतील, पालकमंत्री असतील, ते तुमच्याकडे आले नाहीत। तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री राहिले बाजूला आणि कार्यक्रम साधे नेते तुमच्याकडे येतात? नाही, असं नाही। बघा, त्यांच्या पक्षाची काय पॉलिसी असेल, त्यांच्या पक्षाची काय असेल, आणि हे जे काही खासदार आले किंवा उमेदवार आले, माजी मंत्री आले वगैरे, माझी काय अपेक्षा नव्हती त्यांनी पण यावं। या इलेक्शन आहे, प्रोसेस आहे, एक त्या हिशोबाने मतं मागितली पाहिजेत, भेटलं पाहिजे, त्या हिशोबाने आले असतील। बाकी कोण का नाही आले ते मी काय सांगू शकतो। शरद पवार किंवा उद्धव तुम्हाला फोन करत असतील तर मंत्र्याचं कर्तव्य नाही का इथे यायला पाहिजे? आता पवार साहेबांनी किंवा मुख्यमंत्री महोदय उद्धवजींनी फोन केला, बरोबर आहे, समजू शकतो त्यांची जबाबदारी, म्हणजे राज्याची जबाबदारी आहे, उमेदवार दिला आहेत, तर शेवटी यश अपयश हे या मोठ्या नेत्यांच्या ह्याच्यावर येतात। बाकी इतर मंत्र्यांचं मी कसं काय बोलू, त्यांची जबाबदारी आहे की नाही ते बोलणं चुकीचं आहे मी बोलणं। त्यांनी यायला हवं होतं असं कार्यकर्ते पण म्हणतात त्यांच्या पक्षातले, की जर त्यांची तुमची जर मतं पाहिजे असतील तर मंत्र्यांनी मंत्री काय अशा वेळेला येत नाही। त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते काय बोलतात किंवा काय, त्याशी माझा संबंध काय, मी त्याच्याबद्दल कसं काय बोलू, मी काय बोलू शकत नाही। 8-10 दिवस मी अगोदरही डिक्लेअर केलं, 10 तारखेला मतदान करताना 4 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे टायमिंग आहे, वेळ अधिकार नाही, 4 वाजेपर्यंत वेळ आहे, 4 वाजेपर्यंत मी मतदान करेल ना, जाईल, मला इकडून जायला वेळ लागेल, जो जो लागेल तो लागेल। सगळ्यांचा बीपी हाय करायचं माझं काय नाही, मी मी कशाला बीपी कोणाचा हाय करू, जे कम्फर्टेबल आहेत ते कम्फर्टेबल आहेत। ती वेळा सांगू तुम्हाला, 10 तारखेला आणि मतदान हे गुप्त असते हो, कोणाचं विचारू नये।